बाहेर करत नाही, म्हणलं तुला येते ते नाही जीवन बांधवला, आम्ही आमचं चालीत होतो म्हणजे हवा घ्यातलेच वाटते लोक ते तरी मागं लागून मागं लागून मागं लागून माया मला तरी म्हणलेच अभ्यासक पाहिजेत ज्ञानी पाहिजेत, म्हणलं आता जाऊ देवा ऐकायला लागताय खरं बा म्हणून ऐकलं, चार अभ्यासक फटले तिकडे गेले तिकडेच येत आलेच नाही, मोकळं चांगलं चाललं होतं नाही अडमोट्याच, मला अडाणी का म्हणा मोकळं चांगलं चाललं होतं तिकडे गेले तिकडेच येत ते आलेच नाही आणखी, कोणी म्हणतो गुलाबजामून आपल्या इकडे सारखे लागत नाही तिकडचे भारी आहे, अरे म्हणलो फुटले अग हे देवेंद्र फुलचाच डाव आहे म्हणून मी मुंबईत जात नाही आणि कुणा जाऊन बी देत त्या सागर बंगल्याचे पायरे चळली की माणूस माघारीच येत नाही, तिकडेच फिरू तू चकवा झाल्यासारखा, हे चकवा नाही चकवेन चपे काय हे चिल्लर आहेत मराठ्या पुढे हे चकवे ती चकवा हा ह्या चकव्याने बी मायावर हे केले जाऊन ह्या रावसाहेब दानवेनी हा ह्या रावसाहेब दानवे मायावर केस केले जाऊन, मी दादा म्हणत होतो त्याला आता बोलतो ह्या रावसाहेब दानव्याला मी त्याला दादा म्हणतो हमेशा आदर करतो, पण त्यांनी त्या पी एस आय म्हणला जाऊन आमच्या कार्यकर्त्याजवळ एस पी दे की रावसाहेब दानवे करायला लागलो कवाची मार्चे मध्ये कवा आम्ही कार्यक्रम घेतला होता कवाची केस मायावर आत्ता करायला लागलो, हे तर रावसाहेब दानवे दादा म्हणतो आम्ही यायला चांगलं आम्हाला वाटलं चांगलं आहे बर ठीक आहे तू काय करशील केस करीन मग जेल जायला घेत नाही हा जाऊ दे तो कोणतरी उभा राहील ना आता तो उभा राहील ना कोणतरी तो वराय नाव दाखिलो कसला त्याला आता करू बघ काय आहे का काही आम्ही दादा म्हणतो त्याला आदर देतो दाखवा बरं मी रावसाहेब दानवेला बोललेलो एकदा तरी ते पी एस आय जाताना आत्ता केस करायला लावली कवाची केस आत्ता एस पी जन त्याच्या त्यांनीच सांगितले की वरून लय दाबाव आहे त्याचा ते पळण्यापासून पिसाळ्या करायला लागले डोकं बिघडलं त्याच म्हणला मग त्याला दोन तीन शेणाच्या गावऱ्या खायला लावा मी फोन त्याचं डोकं मायावर काय की शिकारायला लावतो म्हणा बरं तो केस केले तर काय तू पडशील मला काय मग मग कसकाला अवघड तू अजून तरी उभा ना पुढं मग तुम्हाला देश धडीलाच लावतो मी बी होऊ दे काय अवघड द्या केस करतो फुकटचे फाकड भंगार चाळे काही गरज आहे का दादा म्हणतो ना मी त्या माणसाला द्या माणसाला दादा म्हणतो त्याला रावसाहेब दानवे म्हणायची काय वेळ येऊन द्यावते काय असं तो असं पैसे 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 मराठ्या पुढं काही नाही करीत रे जाय तिकडं तू कोण आहे कोण लागून गेला तू असला आणि तुझ्याकडे कोणते गुंडण फंड आहेत काय हे आमचे काय पोट्टे कमी आहेत का हे काय तू पुढं ती ते काय करते नुसतं बघ मग तू माया सगळं तराला लागू नको हो माया सगळं तराला लागू नको येड्याच्या नादे लागायचं नाही हा माया नादे लागू नको मी जर बिघाडो पुरे साफ करून टाकीन निवडणुकीत अख्खे ग्रामपंचायत सदस्य तुला आवाज होऊन देतो नाही हा माया माया तराला लागू नको तू काय माझा दुश्मन नाही हा मी तुम्हाला आवाज आवाज बोललेलो प्रत्येक वेळेस आणि दादा शब्दाशिवाय शब्द वापरलेला नाही मी आजपर्यंत आज पहिली वेळ माझी हे बोलायची एस पी च्या हाताने तो सत्ता म्हणून करायला होतो केस आता सत्ता बदलायची नाही का मग एस पी कोणकडे जाईल आमच्याकडं आमच्या पारड जड होणार मग हा मग त्या टायमाला तू कोणत्या पाड्यात बसतो भूकाड्यावर बसतो मग वर भूकाड्यात तू कुठं बसतो रे तू आता काही करशील त्या टायमाला तो खाल्लेलं बाहेर काढल मी बिरबिटी सगळी मग आम्हाला वाटतं आपलं जाऊन द्या आपलं जाऊन मायावर केस त्या गोरगरीब महिलावर केस काय होईल ते किशी नाही आम्हाला जाऊन दे जेलला कटवा आम्ही इथं बसायचं तिथं बसू मा घरी आल्यावर आणि मला जेलला टाकल्यावर तुला वाटतो तो भाजपची शिकाय तर राज्याचे मग तर एक येत नसतं मग नागपूरचं पडत असत आणि तुमच्या डोक्यात जर निवडणूक झाल्यावर काही करायचं असेल तरी मराठ्याच्या नादी तुम्ही लागू शकत नाही 50% मराठा एकटा राज्यात आहे तू कोणत्या जेलात टाक जेला सकट उठून पुन्हा अंतरवलीत लोकांनी आणलं तिथून पुढ जेला सकट मला सुद्धा बाय करत नाही म्हणलं तुला येते ते नाही जीवन बांधवला आम्ही आमचं चालीत होतो म्हणजे हवा घ्यातलेच वाटते लोक ते तरी मागं लागून मागं लागून मागं लागून माया मला तरी म्हणलेच अभ्यासक पाहिजेत ज्ञानी पाहिजेत म्हणलं आता जाऊ देवा ऐकायला लागतंय खरं बा म्हणून ऐकलं चार अभ्यासक फटले तिकडे गेले तिकडेच येत आलेच नाही मोकळं चांगलं चाललं होतं नाही अडमोट्याच मला अडाणी का म्हणा मोकळं चांगलं चाललं होतं तिकडे गेले तिकडेच येत ते आलेच नाही आणखी कोणी म्हणतो गुलाबजामून आपल्या इकडे सारखे लागत नाही तिकडचे भारी आहे अरे म्हणलो फुटले अग हे देवेंद्र फुलचाच डाव आहे म्हणून मी मुंबईत जात नाही आणि कुणा जाऊन बी देत त्या सागर बंगल्याचे पायरे चळली की माणूस माघारीच येत नाही
तिकडेच फिरू तू चकवा झाल्यासारखा. ही चकवा नाही ठेव हे चपेन चपे काय हे चिल्लर आहेत मराठ्या कुठे हे चकवा ती चकवा. हा ह्या चकव्याने बी मायावर हे केले जाऊन ह्या रावसाहेब दानवेनी. हा ह्या रावसाहेब दानवे मायावर केस केली जाऊन. मी दादा म्हणत होतो त्याला आता बोलतो ह्या रावसाहेब दानव्याला. मी त्याला दादा म्हणतो हमेशा आदर करतो पण त्यांनी त्या पी एस आय म्हणला जाऊन आमच्या कार्यकर्त्याजवळ एस पी दे की रावसाहेब दानवेन करायला लागलो कवाची मार्चच्या मध्ये कवा आम्ही कार्यक्रम घेतला होता तवाची केस मायावर आत्ता करायला लागली. हे तर रावसाहेब दानवे दादा म्हणतो दानवे चांगलं आम्हाला वाटलं चांगलं आहे बर ठीक आहे तू काय करशील केस करीन मग जेला जायला घेत नाही. हा जाऊ दे तो कोणतरी उभा राहील ना आता तो उभा राहील ना कोणतरी तो उभा राहील ना मग दाखिलो कसला त्याला आता कर उभा काय आहे का काही आम्ही दादा म्हणतो त्याला आदर देतो दाखवा बरं मी रावसाहेब दानवेला बोललेलो एकदा तरी ते पी एस आय जाताना आत्ता केस करायला लावली तवाची केस आत्ता एस पी जन त्याच्या त्यांनीच सांगितलंय की वरून लय दाबाव आहे त्याचा ते पडल्यापासून पिसाळे येऊन करायला लागले डोकं बिघडलं त्याचं म्हणलं मग त्याला दोन तीन शेणाच्या गावऱ्या खायला लावा निघ होईल त्याचं डोकं मायावर काय किशी करायला लावतो म्हणा बरं तो केस केले तर काय तू पडशील मला मग कसकाला अवघड तू अजून तर उभा ना पुढं मग तुम्हाला देश घडीलाच लावतो मी बी होऊ दे काय अवघड द्या केस करतो फुकटचे फाकड भंगार चालेल काही गरज आहे का दादा म्हणतो ना मी त्या माणसाला द्या माणसाला दादा म्हणतो त्याला रावसाहेब दानवे म्हणायची काय वेळ येऊन द्यावते काय असं तो असं पैसे 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 मराठ्या पुढं काही नाही करीत रे जाय तिकडं तू कोण आहे कोण लागून गेला तू असला आणि तुझ्याकडे कोणते गुंडन फंड आहेत काय हे जी आमचे काय पोट्टे कमी आहेत का हे का तू पुढं ती ते काय करते नुसतं बघ मग तू माझ्या सगळं तराला लागू नको हो माझ्या सगळं तराला लागू नको येड्याच्या नादे लागायचं नाही. हा माझ्या नादे लागू नको मी जर बिघाडो पुरे साफ करून टाकीन निवडणुकीत अख्खे ग्रामपंचायत सदस्य तुला आवाज होऊन देतो नाही. हा माझ्या तराला लागू नको तू काय माझा दुश्मन नाही. हा मी तुम्हाला आवाज आवाज बोललेलो प्रत्येक वेळेस आणि दादा शब्दाशिवाय शब्द वापरलेला नाही मी आजपर्यंत. आज पहिली वेळ माझी हे बोलायची एस पीच्या हाताने तो सत्ता म्हणून करायला होतो केस आता सत्ता बदलायची नाही का मग एस पी कोणकडे जाईल आमच्याकडं आमच्या पारड जड होणार मग. हा मग त्या टायमाला तू कोणत्या पाड्यात बसू तू भूकाड्यावर बसू तू मग भूकाड्यात तू कुठं बसू तू रे तू आता काही करशील त्या टायमाला तो खाल्लेलं बाहेर काढलं मी बिरबिटी सगळी मग आम्हाला वाटतं आपलं जाऊन द्या आपलं जाऊन मायावर केस त्या गोरगरीब महिलावर केस काय होते की सिनेमाला तर जाऊ दे जेलला कटवलं आम्ही इथं बसायचं तिथं बसू मग घरी आल्यावर आणि मला जेलला टाकल्यावर तुला वाटतो तो भाजपची शिरा इतर राज्याचे मग तर एक येत नसतं मग नागपूरचं पडत असत आणि तुमच्या डोक्यात जर निवडणूक झाल्यावर काही करायचं असेल तरी मराठ्याच्या नादी तुम्ही लागू शकत नाही. 50% मराठा एकटा राज्यात आहे तू कोणत्या जेलात टाक जेला सकट उठलून पुन्हा आंतरवलीत लोकांनी आणलं तिथून पुढं जेला सकट मला सुद्धा